तुम्हाला प्रत्येक कामात यशस्वी व्हायचंय का? म्हणजे काम कुठल्याही प्रकारचं असू द्या बरं का, म्हणजे आर्थिक व्यवहार असू द्या, कोर्ट कचेरीचं काम असू द्या, स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा इतर कुठल्याही प्रकारचं काम, पण यश तुम्हालाच हवंय. असं जर असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. येत्या 26 तारखेला अर्थात रविवारी आहे भानुसप्तमी, आणि या भानुसप्तमीच्या दिवशी एक छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे ज्यामुळे यश तुमचंच होणार आहे. पण कोणतं काम? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, भानुसप्तमी ही तिथी सूर्यदेवांना समर्पित आहे आणि जेव्हा आपण सूर्यदेवाची उपासना करतो तेव्हा आपल्याला यश प्राप्ती होतेच होते. म्हणूनच भानुसप्तमीला हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसं तर हा उपाय जर तुम्ही वर्षभर केलात तर मग विचारायलाच नको, कुठल्याही प्रकारचं काम हाती घ्या, यश तुमचंच होणार आहे. पण नाही वर्षभर जमलं तर कमीत कमी भानुसप्तमीला तरी तुम्ही हा उपाय नक्की करा. करायचं आहे काय? तर तुम्हाला भानुसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी भरायचं आहे, अक्षता, कुंकू हे सगळं त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. अर्थात हातात घेतलेलं ते जल, अर्थात तांब्याच्या कलशामध्ये घेतलेलं ते जल सूर्यनारायणाकडे बघत सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यनारायणाला अर्पण करायचं आहे. आणि त्या दिवशी उपवास करायचा आहे, फलाहार करू शकता. आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच सोडायचा आहे. त्या दिवशी गरजूंना दान करायचं आहे, गाईला हिरवा चारा द्यायचा आहे, त्याचबरोबर सूर्यनमस्कारही घालायचे आहेत आणि सूर्याची 12 नावं घ्यायला विसरायचं नाही. सूर्यपूजेमध्ये सूर्याच्या नावांचा उल्लेख तर झालाच पाहिजे. या उपासनेचा होणारा लाभ तुम्हाला काही काळातच दिसून येईल, कारण सूर्यनारायणाच्या कृपेमुळे आपल्याला आरोग्य मिळतं. सूर्यनारायणाची कृपा झाली तर तुम्हाला पद, प्रतिष्ठा, सन्मान, यश हे सगळंच मिळतं. सूर्याची उपासना करून बघा. कर्ण हा सूर्याची उपासना करायचा आणि त्यामुळेच तो कसा तेजस्वी होता हेही आठवा. कर्णाने जशी सूर्याची उपासना केली तेवढी कडक उपासना करायला आपल्याला नाही जमलं, तरी कमीत कमी सकाळी उठल्यानंतर जर सूर्याला जल अर्पण करायला आपल्याला जमलं तरीसुद्धा सूर्यनारायणाच्या तेजाचा अंश आपल्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पण मग सूर्याची जी 12 नावं तुम्हाला घ्यायची आहेत तर ती नावं याप्रमाणे आहेत: ओम मित्राय नमहा, ओम रवाय नमहा, ओम सूर्याय नमहा, ओम भानवे नमहा, ओम खगाय नमहा, ओम पुष्णे नमहा, ओम हिरण्यगर्भाय नमहा, ओम मारीचये नमहा, ओम आदित्याय नमहा, ओम सावित्रे नमहा, ओम अर्काय नमहा, ओम भास्कराय नमहा. ही सूर्याची 12 नावं तुम्हाला सूर्यनारायणाला जल अर्पण करताना म्हणायची आहेत. सुरुवातीला थोडा सराव करा, सराव करून जमेल. आता भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही हे करा त्यामुळे तुम्हाला यश प्राप्ती तर होईल, पण भानुसप्तमीच्या दिवसापासून जर तुम्ही हे करण्याचा संकल्प घेत आहात तर मात्र भानुसप्तमीच्या दिवशी तसा आधी संकल्प करा की भानुसप्तमीपासून तुम्ही हे अर्घ्य रोज द्याल. मित्रांनो, गोष्टी दिसायला बऱ्याचदा अगदी साध्या सरळ असतात. आपल्याला असं वाटतं की या करून आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहे असा. पण मी काय म्हणते, जर नुकसान होत नसेल तर करून बघायला काय हरकत आहे. श्रद्धा भक्तीने कुठलंही काम केलं तर ते परिणाम करतच करतं. तुम्ही जर आयुष्याकडून निराश झाला असाल, हताश झाला असाल, तर मात्र तुम्ही अशा गोष्टी नक्कीच करायला हव्या, कारण काही नाही तर कमीत कमी सकारात्मकता तरी तुमच्या आयुष्यात या गोष्टींमुळे नक्कीच येईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.